नमस्कार, आपले स्वागत आहे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात। काही झाडे व रोपे वनस्पती यांचे चमत्कारिक आणि खास मानले जाते। ह्या नक्षत्र ग्रहांच्या दुष्परिणाम यांना कमी करण्यासाठी त्यांची फुले, रोपे, मूळ, फांद्या ह्या प्रत्येक भागांचा उपयोग केला जातो, तर काहींचा आहुतीसाठी, यज्ञासाठी वापर केला जातो। काही झाडांमध्ये देवांचा अंश मानला जातो। तुम्हाला बेल वृक्ष, पिंपळाचे झाड, वडाचे झाड, तुळशी अशी अनेक झाडांबद्दल माहिती आहे। त्यामध्ये शमी वृक्ष हाही एक अत्यंत महत्त्वाचा शनिदेवांशी संबंधित पुराणात लिहिले आहे। हिंदू धर्मात शमी ही दैवी वनस्पती आहे, त्यामुळे सकारात्मकता वाढते। शिवशंकर व शनी ह्या दोघांनाही प्रिय आहे। शनिवारी हे झाड लावल्यास शनिदेवांच्या अर्ध शनीपासून व व्यक्तींच्या वाईट नजरेपासून बचाव होतो। हिंदू धर्मग्रंथात निसर्गाला देवता म्हटले आहे। पंचभूतांमध्ये हे जमिनीवर उगवणारे वृक्ष, वनस्पती यांचे औषधीय महत्त्व आहे, त्यामुळे नवग्रहांच्या शांतीसाठी सुद्धा महत्त्व आहे। शमी झाडाचा संबंध नवग्रहांमध्ये शनी महाराजांशी येतो। नवग्रहांमध्ये शनी महाराजांना न्यायाधीश म्हटले आहे, म्हणून ते नेहमी न्याय देण्याचे काम करतात। त्यामुळेच तर साडेसाती, शनिदशा, अंतरदशा, प्रत्यंतर दशेमध्ये ते माणसाच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब ठेवून त्या माणसाला तसा दंड देतात आणि ह्यामुळे लोक साडेसातीला घाबरतात। शमी वृक्षाला ह्यामुळे घरात न लावता बाहेर ते पण सर्व गोष्टी लक्षात घेऊनच लावावेत। शनिवारी संध्याकाळी शमी वृक्षाची पूजा करून त्याच्याजवळ मोहरी तेलाचा दिवा लावतात, म्हणजेच शनी महाराजांची कृपा होते। शनी महाराजांच्या दुष्परिणामपासून वाचण्यासाठी व आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी शनिवारी संध्याकाळी शनी महाराजांना शमीची पाने वाहतात, त्यामुळे शनी महाराज खूप लवकर प्रसन्न होतात। जर तुमच्या जन्मकुंडलीत शनिग्रहा संबंधित काही दोष असल्यास कुंडीत हे झाड लावून त्याची पूजा श्रद्धेने केल्यास दोष दूर होतात। शनिवारी शमीच्या बुंध्यात काळी उडदाची डाळ व काळे तीळ वाहणे ह्याने पैशाची चणचण दूर होते। घरी कुटुंबात नोकरी व व्यवसाय धंद्यातील अडचणी, संकटे दूर करण्यासाठी गणपतीची पूजा करून त्यांना शमीची पाने वाहतात। शमी वृक्षात शंकर महादेवांचा वास आहे असेही मानले जाते, त्यामुळे ही पाने गणपतींना वाहिली जातात, त्यामुळे बुद्धी तल्लख होते, त्याचबरोबर घरातील अशांती दूर होते। तिथे शमी वृक्ष लावला तिथे स्वच्छता जरूर ठेवा। माझा हा आजचा विषय शमी व शनी महाराज यांना प्रसन्न करण्यासाठीचा कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये लिहा। माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून लाईक, शेअर, सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन। धन्यवाद।